मंडळी, आज मी तुम्हाला मक्याचे अप्पे कसे बनवायचे ते सांगणार आहे। चला तर मग मक्याचे अप्पे आपण करूया। अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते। एक वाटी मी मक्याचे दाणे घेतले ताजे आहेत ते, एक वाटी रवा घेतलेला आहे, याच्यामध्ये घालण्यासाठी ढोबळी मिरची घेतली बारीक छोटी, छोटे टोमॅटो घेतलेले आणि मी बीट घेतलेलं आहे, याच्यामध्ये थोडं टाकायचं ते, आणि एक कांदा मोठा आकाराचा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडा कढीपत्ता पण घेतलेला आहे, मिरची, जिरं, हळद आणि तेल आणि चवीपुरतं मीठ। चला तर मग सुरू करूया। हे मक्याचे दाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली, मी हिरवी मिरची त्याच्यातच टाकणार आहे, तुम्ही वरून टाकले तरी चालेल तुमच्या ह्याच्याने, मी त्याच्यातच टाकते। ही कोथिंबीर आणि कढीपत्ता पण मी त्याच्यात टाकते। एक चमचा जिरं टाकते। आता आपण ह्याला बारीक करून घेऊया। चांगलं बारीक करून घेतलेलं, आता हे या भांड्यामध्ये घ्यायचं आपल्याला। थोडं जाड बरडच घेतलेलं, त्याला आपल्याला कांदा चीर टाकलेला आहे, तो कांदा टाकायचा। एक वाटी रवा टाकायचा त्याच्यात, त्याच्यातच आपल्याला ढोबळी मिरची मी बारीक चिरून घेतली होती ती टाकायची, टमॅटो टाकायचे आणि बीट टाकलेलं आहे मी त्याच्यात, सगळं टाकलं तरी चालेल। आणि चवीपुरतं मीठ टाकायचं, मी हा एक चमचा टाकलेला आहे, थोडंसं अजून वर टाक आणि थोडी हळद टाकायची त्याच्यात, आणि आता हे चांगलं हलवून घ्यायचं। थोडंसं घट्ट असलं तर त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकणार आहे, हलवून घ्यायचं आहे चांगलं। थोडा रवा कमी पडला तर आपण त्याच्यात रवा अजून टाकू शकतो। आता मी त्याच्यात दही पण टाकते, एक वाटी दही टाकली सुरू, ही छोटी वाटी आहे माझी, मी एवढे छोटे दोन वाट्या त्याच्यात रवा टाकलेला आहे, ते सगळं कालून झालेलं व्यवस्थित, त्याला तर 10 मिनटं झाकून ठेवायचं। दहा मिनटं झालेली आहेत आता, हलवून घ्यायचं चांगलं, गरज वाटली तर थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता। ते मी थोडेसे पाणी टाकते त्याच्यात, छान झालं।
ते पत्र मी तापे ठेवते आता ते पत्र चांगले तापलेले आहे त्याच्यात आपण तेल सोडूया थोडंसं सोडा टाकायचं आहे मी सांगायचं विसरले एकदम थोडासा चिमूटभर आणि तो चांगला कालून घ्या व्यवस्थित त्याच्या झाकण ठेवायचं 10 मिनिटांसाठी आता त्याला पलटी करून घेऊ पटकन उलटे होतात ते चांगले भाजले गेले की पटकन हे होतं वास आत्ताच किती सुंदर सुटला आहे बघा त्याचा तर आपण त्याच्यात थोडं थोडं तेल सोडू अजून 5 मिनिटांसाठी झाकण ठेवू त्याचं तर बघूया आपले बघा छान भाजले ते मस्त दोन्ही बाजूने चांगले भाजले आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका